मंडळी, महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्यामुळे राजकीय चिखलफेक शांत झाली असली तरी मतदारांचा कौल नेमका कोणाला हे येत्या 4 जून रोजी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. आता तसं तर राजकीय दृष्ट्या कायम दुर्लक्षित राहिलेल्या पण अलीकडे प्रचंड हाय प्रोफाईल झालेल्या आणि दिल्लीतील नेत्यांच्या उपस्थितीत राहण्यामुळे प्रतिष्ठेच्या केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील 4ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भाग. खानदेश अर्थात उत्तर महाराष्ट्र अहिराणी भाषेमुळे आपलं वेगळं अस्तित्व दाखवणारा भाग, तसा रूढार्थानं आणि भौगोलिक दृष्ट्या मध्य महाराष्ट्राचा भाग म्हणून मानला जातो. अहिराणी भाषा आणि आदिवासी मतदारांची लक्षणीय संख्या हे या भागाचं वेगळेपण. नंदुरबार, धुळे, रावेर आणि जळगाव हे 4 लोकसभा मतदारसंघ खानदेशात येतात. त्यापैकी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा देशातला पहिला लोकसभा मतदारसंघ, देशातला पहिला मतदार देखील याच मतदारसंघातला. गांधी नेहरू घराण्याचं या मतदारसंघावर विशेष प्रेम, त्यामुळे आधार असो की आणखी कुठली योजना, ती देशात नंदुरबार जिल्ह्यात प्रथम मग दुसरीकडे. इतकंच काय तर सोनिया गांधी यांची राजकारणातील लॉन्चिंग देखील याच मतदारसंघातील सभेनं झाली होती. इथली जनता देखील 2014 आणि 2019 अपवाद सोडला तर कायमच काँग्रेस सोबत उभी राहताना दिसली. 1952 मध्ये शालिग्राम रामचंद्र भारतीय हे काँग्रेसच्या तिकिटावर पहिले खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर लक्ष्मण वळवी, तुकाराम गावित आणि सुरूपसिंह नाईक या लोकांनी काँग्रेसच्या तिकिटावर इथलं दिल्लीत प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 1981 पासून ते 2009 पर्यंत माणिकराव गावित यांनी तब्बल 9 वेळा दिल्ली दरबारी इथलं प्रतिनिधित्व केलंय. माणिकराव गावितांच्या एकछत्री सत्ता केंद्राला 2014 साली पहिला सुरुंग लावला तो विजय गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांनी. त्यानंतर 2019 साली त्या KC पाडवी यांचा पराभव करत दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचल्या. पण यंदा मात्र डॉक्टर हिना गावित यांना ही निवडणूक सोपी जाईल असं वातावरण नाही आहे. कारण KC पाडवी यांचे चिरंजीव अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी प्रचारात लावलेला जोर, प्रियांका गांधी यांची तुफान गर्दीची सभा आणि गेल्या 2 निवडणुकातला अँटी इनकम्बन्सींचा तोटा गावित यांना होईल असं बोललं जात आहे. पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर डॉक्टर हिना यांच्या वडिलांचा म्हणजेच डॉक्टर विजय गावित यांची स्वतंत्र अशी लोकांची फळी आणि प्रचंड मोठी यंत्रणा आधीच कामाला लागली होती. तसंच थोड्याफार प्रमाणात का होईना पण मोदींच्या सभेने मतदारसंघात आणि कार्यकर्त्यात चैतन्य संचारलं होतं, म्हणून मतांची बेरीज साधायला गावित यांना फार कष्ट घ्यावे लागले नाही. त्यामुळे इथलं पारडं कुणा एकाच्याच बाजूने झुकलेलं नाहीये, त्यामुळे ही जागा अजून तरी अनप्रेडिक्टेबल आहे, म्हणजेच उमेदवार 50-50 स्थानावर आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 1957 साली भाजपच्या उत्तमराव पाटील यांच्या नंतर थेट 1996 सालानंतर इथं कमळ उमललं. नाहीतर या मतदारसंघात देखील काँग्रेसचेच वर्चस्व राहिल्याचं दिसलं आहे. 2014 मोदी लटेत व्यवसायाने कॅन्सर तज्ज्ञ असणारे डॉक्टर सुभाष भामरे हे इथून शिक्षण सम्राट अमरीशभाई पटेल यांचा किमान 100,000 मतांनी पराभव करत दिल्लीत पोहोचले. 2019 साली देखील डॉक्टर भामरेंनी कुणाल पाटील यांना पराभवाची धूळ चारत दुसऱ्यांदा दिल्लीवारी फिक्स केली. पण 24 तिसऱ्या निवडणुकीत मात्र भामरेंना प्रचंड कष्ट घ्यावे लागतील असेच आडाके बांधले गेले. मतदारसंघात कमी असलेला जनसंपर्क आणि सातत्यानं धुळ्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष या प्रश्नावर डॉक्टर भामरे सपशेल अयशस्वी ठरले असल्याचं दिसलं आहे. त्याचबरोबर सटाणा आणि मालेगावमध्ये भामरेंच्या विरोधात झालेली पोस्टरबाजी, कार्यकर्त्यांची नाराजी आणि गेल्या 2 निवडणुकांतील अँटी इनकम्बन्सी त्यांना दांजू शकते असा कयास होता आणि आहे देखील. पण अचानक डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या नावाची झालेली घोषणा आणि यातून धुळे जिल्हा काँग्रेसमध्ये उडालेला गोंधळ, मालेगाव धुळे काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांचे राजीनामे, उपरा उमेदवार लादला अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना, या सगळ्या बाबी डॉक्टर भामरे यांच्या पथ्यावरच पडल्या असल्याचं दिसलंय. पण ऐन वेळेला कुणाल पाटील यांनी केलेली राजकीय खेळी आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेनित्थला यांची ताठर भूमिका निवडणुकीत रंगत घेऊन आली. मालेगाव मध्य आणि धुळे शहर असे MIM चे 2 आमदार असताना देखील सनदी अधिकारी अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद झाला म्हणून होणारं मतविभाजन टाळलं जाऊन डॉक्टर शोभा बच्चाव यांचा विजय सुकर मानला जात असला तरी अंतर्गत कुरबुरींमुळे हा मतदारसंघ देखील प्रेडिक्टेबलच राहिला आहे. इथंही सेम नंदुरबार सारखी 50-50 परिस्थिती आहे. रावेर लोकसभा मतदारसंघ म्हणजे डिलिमिटेशन नंतर अलीकडील तयार झालेला मतदारसंघ. 2009 साली भाजपाच्या हरिभाऊ जावळे यांनी राष्ट्रवादीच्या भैयासाहेब पाटील यांचा पराभव करत विजयश्री घेऊन आणली आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. जैन कुटुंबियांशी असलेल्या राजकीय वैराचा वचपा काढायची आणि राज्यभर वाढलेली स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याची आयती संधी एकनाथ खडसे यांना 2014 साली चालून आली. त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत रक्षा खडसे यांना मनीष जैन यांच्या विरोधात निवडून आणून आपला अंमल आणि दबदबा नाताभाऊंनी सिद्ध केला.
2019 साली देखील रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीच्या उल्हास पाटील यांचा पराभव केला आणि त्या पुन्हा दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचल्या. पण मध्यंतरी घडलेल्या राजकीय घटना आणि एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादीच्या गोटात जाणं हे मतदारांना रुचलेलं दिसत नाहीये. म्हणून ही निवडणूक रक्षा खडसे यांना अवघड म्हणावी अशीच आहे. तसेच श्रीराम पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीने दिलेला नवीन चेहरा सोबतच रोहिणी खडसे खेवलकर यांनी पाटील यांचा केलेला प्रचार, नाथाभाऊ यांची अनुपस्थिती, या सगळ्या बाबी एकंदरीत रक्षा खडसे यांना पराभवाच्या दिशेनं आणि श्रीराम पाटील यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. शेवटच्या क्षणी नाथाभाऊ यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून माझ्या सुनेला निवडून द्या असं केलेलं भावनिक आवाहन लोकांनी मनावर घेतलं असल्याचं देखील काही स्थानिक पत्रकार सांगतायत. त्यामुळे या मतदारसंघात काय होतं हे पाहणं खरंच औत्सुक्याचं असणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार करता 1957 अपक्षाचा आणि 1977 जनता पार्टी सरकारचा अपवाद सोडला तर 1991 पर्यंत इथं देखील काँग्रेसचाच उमेदवार निवडून येत होता. पण भाजपाच्या गुणवंतराव सरोदे यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेत दोबीपचार दिला आणि त्यानंतर इथं कायम भाजपलाच पूरक वातावरण राहिलं. यशवंत महाजन, ए टी पाटील, उन्मेष पाटील अशा मातब्बर उमेदवारांनी दिल्ली दरबारी इथलं प्रतिनिधित्व केलं आहे. पण ही विद्यानगरी, विकास नगरी जळगाव मात्र विकासाच्या कोसो दूर राहिली आहे अशी मतदारांची भावना तयार झाली असल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळे यंदाची निवडणूक ही कुठल्याच विचारधारेच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली आहे असंही एक निरीक्षण काही राजकीय विश्लेषकांचं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा झाली असताना देखील आपलं राजकीय वजन वापरून दिलेला उमेदवार बदलून उमेश पाटील यांनी स्वतःच्या नावाची घोषणा करायला भाजप नेतृत्वाला भाग पाडलं होतं. त्याचा आज बदला यंदा स्मिता वाघ यांनी घेतला आणि विद्यमान खासदार उमेश यांचं तिकीट कापलं गेलं. उमेश पाटील देखील द्वेषाला पेटले. त्यांनी थेट मातोश्री गाठून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सोबतच आपले खास पारोळ्याचे करण पवार पाटील यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी मिळेल याची व्यवस्था केली. म्हणून भाजपला जळगाव ही आपली स्वतःची हक्काची जागा टिकवण्यासाठी यंदा प्रचंड मोठा संघर्ष करावा लागतो यात शंका नाही. सुरुवातीला कुणा एकाचीच वाटणारी जागा शिवसेनेच्या एंट्रीमुळे प्रचंड प्रतिष्ठेची झाली आहे यात शंका नाही. म्हणून या मतदारसंघात देखील काय होईल ते येणाऱ्या 4 जूनलाच कळेल. एकूणच खानदेशातील 4 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेता कुठल्याच पक्षाच्या बाजूने निवडणूक झुकलेली दिसत नाही. परिणामी येणारा 4 जूनचा दिवस कुणासाठी विजयाची बातमी आणतो आणि कुणासाठी पराभवाची हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे हे नक्की. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा निकाल काय लागेल हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.